ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वरांची यात्रा ही 350 भक्तगणांच्या उपस्थितीत व्हावी अशी मागणी यात्रेचे बांधकरी राजशेखर हिरेहबू यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केली आहे। ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धेश्वर महाराजांची यात्रा दृष्टिक्षेपात आली आहे। 10 जानेवारी रोजी सिद्धेश्वर महाराजांच्या योगदंडाचं पूजन यात्रेचे मानकरी शेटे यांच्या वाड्यात होणार आहे। तत्पूर्वी या संपूर्ण यात्रेची माहिती देण्यासाठी यात्रेचे प्रमुख राजशेखर हिरेहबू यांनी उत्तर कसब्यातील वाड्यामध्ये पत्रकार परिषद बोलावली होती। या पत्रकार परिषदेस यात्रेचे प्रमुख मानकरी हिरेहबू बंधू आमदार विजयकुमार देशमुख मसरे बंधू कुमार बंधू धम्मा बंधू मुस्तारे बंधू मेंगाने बंधू आदींची उपस्थिती होती। या पत्रकार परिषदेमध्ये राजशेखर हिरेहबू यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त करताना प्रशासनाने समन्वयातून यात्रा घडवून आणावी यासाठी आम्ही सहाय्य करू असं सांगत यात्रेसाठी 350 भक्तांची परवानगी द्यावी अशी मागणी केली आहे। तत्पूर्वी उद्या देशमुख यांच्या वाड्यात शेटे यांच्या वाड्यात योगदंडाच्या पूजनेने धार्मिक कार्य सुरू होत आहे। आजचा या पत्रकार परिषद माझे सर्व हिरेहबू बंधू दुसऱ्या कडेचे मानकरी आमचे सरकारी विजयकुमार देशमुख ह्या यात्रेला 950 वर्षाची परंपरा आहे। गेल्या वर्षी यात्रा शासनाच्या नियोजनाप्रमाणे आम्ही झालो पण गेल्या वेळी आम्हाला एवढा त्रास झाला तर माझ्या बाजूला विजयकुमार देशमुख आहे की बाबा ही यात्रा ही एकट्या दुकट्याचं नसून ह्या यात्रेमध्ये मानकरी फार आहेत। मानकरी ह्या यात्रेमध्ये असे आहेत फार आहेत। त्याच्यात महत्त्वाचे म्हणजे हिरेहबू देशमुख शेटे आणि कुमार हे 4 महत्त्वाचे मानकरी आहेत। त्यानंतर फिडीचा जो मानकर तो ही यात्रा धार्मिक विधी ह्या यात्रेमध्ये धार्मिक विधी फार आहेत। या ठिकाणी एक जर मानकरी त्या ठिकाणी आला असेल तर त्या ठिकाणी यात्रा थांबते। परवाच आम्ही माननीय विजयकुमार देशमुख यांनी दरम्यान यात्रेचे दुसरे मानकरी आमदार विजयकुमार देशमुख यांनी देखील आपलं मनोगत व्यक्त करताना शासनानं तसेच प्रशासनानं केवळ यात्रेवर निर्बंध आणलेत, इतर ठिकाणी किती मोठी गर्दी आढळून येते त्या ठिकाणी निर्बंध लावले जात नाहीत, केवळ यात्रेवरच निर्बंध का असा प्रश्न देखील त्यांनी या प्रसंगी उपस्थित केलाय। ते काही झालं नाही पण आता या ज्या अटी नियम हे आहेत हीच फक्त आपल्या मला असं वाटतं की सोलापूरकरांसाठीच आहे काय असं कधी कधी वाटतं आहे। आज आपल्याला बघितलं असतं तर मार्केट सगळं चालू आहे, मॉल चालू आहेत, एखादा मॉल डीमार्टमध्ये गेल्यावर 500 लोक तर त्या मॉलमध्ये सातत्यानं असतात, दिवसभर कमीत कमी 500 लोक असतात आणि अशी परत येते। मी ज्या मार्केट कमिटीमध्ये हे आहे तिथं रोज 10 ते 15 हजार लोकांचं वर्दळ चालू असतं। तत्पूर्वी राजशेखर हिरेहबू यांनी प्रशासनाला धारेवर धरत सिद्धेश्वर यात्रेला अनेक निर्बंध का लावले जातात असा सवाल उपस्थित केलाय। यावेळी महेश हब्बू बिपिन दुंबा सोमनाथ मेंगाणे भीमाशंकर मेत्रे सुरेश मेत्रे आदींसह यात्रेचे मानकरी पदाधिकारी आणि भक्तांची उपस्थिती होती।